हॅलो फ्रेंड्स, मी आहे प्राजक्ता आणि आपण पाहतात प्राजक्तास किचन। अजून जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल वरी किंवा भगर डोसा। त्यासाठी लागणारे साहित्य: 4 तास भिजवून घेतलेले वरीचे तांदूळ किंवा भगर, 4 तास भिजवून घेतलेले शाबू, थोडंसं पाणी, 1 वाटी दही, चवीपुरतं मीठ आणि 2 हिरव्या मिरच्या। सर्वप्रथम आपण याची बॅटर तयार करून घेणार आहोत। त्यासाठी थोडे वरीचे तांदूळ किंवा भगर, शाबू, 1 हिरवी मिरची आणि 2 चमचे दही। आता व्यवस्थित आपण बारीक करून घेणार आहे। हे अगदी बारीक व्यवस्थित झालेलं आहे। हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। उरलेले वरीचे तांदूळ व शाबू आपण असेच बारीक करून घेणार आहे। जर मिरची जास्त तिखट असेल तर आपण 1 यूज केली तरी चालेल। ऍड करणार आहोत 2 चमचे दही आणि 1 मिरची। बारीक झालेलं आहे, आपण हे आता बाउलमध्ये काढून घेऊया आणि कन्सिस्टन्सी चेक करूया। हे थोडंसं घट्ट वाटतंय तर मी थोडं पाणी ऍड करते। व्यवस्थित हलवून घेऊया आणि ऍड करणार आहोत चवीपुरतं मीठ। हे एकत्र करून घेणार आहे। मी पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झालाय का ते चेक करूया। पॅन गरम झालाय तर आपण थोडंसं पाणी मारून ते पुसून घेणार आहे आणि आता डोसे करायला चालू करूया। मी इथे तेलाचा वापर करणार नाहीये। जर आपल्याला हवा असेल तर थोडंसं वरून तेल सोडलं तरी चालेल, पण तेल न वापरताही हे डोसे छान होतात। डोसा जसा भाजत येईल तसा तो साईडने थोडा थोडा उचलायला लागेल। बघू शकता साईडने उचललाय। हा, आपण आता साईडला काढून घेऊया। उरलेले डोसेही आपण असेच भाजून घेणार आहे। बघू शकता हाही डोसा साईडने उचलायला लागलाय, म्हणजे हा व्यवस्थित भाजलाय। हा साईडला काढून घेऊया। आपण हे शेंगदाण्याची आमटी किंवा दह्याबरोबर खाऊ शकता। जर आपल्याला शेंगदाण्याची आमटी कशी करायची हे बघायचं असेल तर आय बटनवर प्रेस करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक शेअर केली आहे। ही आहे आपली डिश रेडी। जर आपल्याला ही डिश आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।